मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलेलं आहे. बारामतीमध्ये निवडणूक कोण लढणार हे वरिष्ठ ठरवतील असंही पडळकर म्हणालेले आहे. त्यामुळे थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पडळकर यांनी आव्हान दिल्याचं दिसत आहे. भारतीय जनता पार्टी निवडणूक आल्यानंतर काम करत नाही. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे 365 दिवस आणि 24 तास हा कामात असतो. निवडणूक कोण लढवणार हा विषय माझ्या हातातला नाही, आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथविधी घेतील त्या दिवशी बारामती लोकसभेचा खासदार हा मोदी साहेबांच्या बाजूने बोट वर करणारा आम्ही पाठवणार आहे. तो कोण काय ते आमचे वरिष्ठ ठरवतील.